वाढलेल्या उष्णतेमुळे त्यांना चांगलाच त्रास झाल्याचं कळतंय. अखेर रात्री खूप उशिरानं वीज आल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे औरंगाबादमधून आपल्या संपर्कात आहेत. विशाल, खरं तर या नेत्यांना लोडशेडिंगचा फटका बसलाय, त्याच्यामुळे निश्चितच या प्रश्नाची दाहकता आता कळेल, कारण अखेर अर्धं राज्य आता सध्या लोडशेडिंगचा हा फटका भोगतीये. काय नेमकी औरंगाबादमधून या संदर्भातली माहिती कळतीये? अगदी खरं अनुपमा, कालपासून औरंगाबादमध्ये घोषित लोडशेडिंग सुरू झाली आहे आणि अजित पवार हे काल रात्रीच औरंगाबादमध्ये आले होते. आज त्यांचा संविधान बचाव मेळावा आहे, त्यासाठी ते आले होते. रात्री ते शासकीय सुभेदारी विश्रामगृहावर विश्रामासाठी गेले असता रात्री 8 वाजल्यापासून तिथे वीज नव्हती, तर अगदी रात्री 2 वाजेपर्यंत तिथे विजेचा पत्ता नव्हता अशी माहिती मिळते. त्यामुळे अजित पवारांसह इतरही काही नेते होते आणि या सगळ्या नेत्यांनाही निम्मी रात्र अंधारात आणि पूर्णतः गर्मीत काढावी लागली. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर वीज जाणार याबाबतची कुठली माहिती देण्यात आली नव्हती, किंबहुना लोडशेडिंग सुरू होतं याही बाबतची माहिती देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे या अघोषित लोडशेडिंगचा फटका आता नेतेमंडळीलाही बसल्याचं दिसतंय अनुपमा. खरंय, आणि विरोधक नेतेमंडळींना हा फटका बसल्यामुळे निश्चितच सत्ताधाऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीनं हा प्रश्न पुढे जाईल अशी आशा करूया. धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.